भरती 2023 हिंगोली तलाठीपदी ज्यांची निवड झालेली आहे त्यांचं नाव आहे जयश्री रामचंद्र आंभोरे. जोरदार टाळ्याने आपण त्यांना केली आहे. गाव श्रीरामवाडी, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी या ठिकाणाहून जयश्रीताई नवनाथराव यांच्या सहकार्याने या ठिकाणी आल्या. संघर्ष करिअर अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला आणि येणाऱ्या या तलाठीपदी जी काही परीक्षा झाली त्यामध्ये त्यांनी हे यश संपादन केलं. त्याबद्दल संघर्ष करिअर अकॅडमीच्या वतीने सर्वप्रथम मी शब्द सुमनानं त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण लवकरच त्यांचे मार्क, त्यांचा संघर्ष हे सगळं आपण त्यांच्या तोंडून ऐकणारच आहोत. बरोबर आहे का नाही? बॅच कधी जॉईन केली वगैरे, परंतु तुम्हाला त्यांना यांच्या समोर पहिल्यांदा ते काल फोन लावला आणि एका मिनिटात हो म्हणून लगेच आल्या. पहिले दोन्ही दाम्पत्याचं मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो की लागल्या दुसऱ्या दिवशी भेटायला आल्याबद्दल. तर जवळपास तलाठीमध्ये यांना मार्क पडलेले 200 पैकी 165.76, लेडीजला जागा होत्या 2. किती होत्या? 2. या 2 पैकी पहिल्याच नंबरला लेडीज मध्ये यांचा नंबर आहे. एकदा जोरदार. टोटल जागा होत्या 5, पुरुषांना 3 होत्या, महिलांना 2. पेपर योगायोगानं परभणीतच झाला, धर्मापुरीला, आणि रिझल्ट बी इथं झाला. 2 वर्षापासून परभणीमध्ये त्यांचं वास्तव्यच आहे. 2 वर्षात त्यांनी 1-2 बॅच केल्या, त्या आपल्याला त्या तोंडून सांगतीलच. आणि त्या 2 बॅचमध्ये तुमच्या समोर आणण्याचा उद्देश काय? तुमच्या समोर आणण्याचा उद्देश एवढा की बाबा लग्न झाल्यानंतर सुद्धा ठरवल्यानंतर, बरोबर आहे, कोणतीच गोष्ट अशक्य नसते ठरवल्यानंतर. बरोबर आहे का नाही? ही थोडी प्रेरणा मिळाव आणि मागचे तुम्ही भरलेले फॉर्म आणि आगामी काळात जे भरणार आहे त्यासाठी थोडस तुम्हाला सहकार्य भेटाव. बरोबर आहे? कोरोक लोकांची उदाहरणं द्यावं. उदाहरणं इथं आपल्या घरी असतात. बरोबर ना? जयश्री रामचंद्र आंभोरे यांचं तलाठी हिंगोली तलाठी पदी निवड झाल्याबद्दल मी संघर्ष करिअर अकॅडमीच्या वतीने दाम्पत्याचं स्वागत करण्यासाठी समोर घोगे सरांना मी आमंत्रित करतो आणि आम्ही दोघं मिळून त्यांचं स्वागत करतो. संघर्ष करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी ज्यांचं सिलेक्शन तलाठीपद भरतीमध्ये झालं, नेमका त्यांचा संघर्ष कसा राहिला, संघर्षमध्ये त्यांचा अनुभव कसा होता हे बोलण्यासाठी मी आंभोरे मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. आंभोरे मॅडम. मला काय स्पीच वगैरे देता येत नाही, तरी पण थोडक्यात सांगते. माझं ज्येष्ठी आंबोरे नाव आहे, गाव माहेर कलंडी आहे आणि सासर श्रीरामवाडी आहे. मिस्टर आहे ते. संघर्ष तर सर्वांचाच असतो, म्हणजे संघर्षाशिवाय यश मिळणारच नाही, कुणालाच मिळणार नाही. खूप म्हणजे मेहनत घ्यावी लागणार आहे. माझं तर 1-2 वर्षाचं मुलगा होतं ते मी सोडून इथं आलेली आहे. त्यावेळेस तो फक्त 20 महिन्याचा मुलगा होता. आज त्याला कम्प्लीट 4 वर्ष झाली. म्हणजे मी 2 वर्ष कंटिन्यू इथं स्टडी केली तेव्हा इथं जॉईन घेतली. सरांचे खूप म्हणजे सांगू शकत नाही शब्दात मी सरांचे आभार म्हणजे मानू शकत नाही. संघर्ष करावाच लागणार आहे, स्टडी तुम्हाला करावीच लागणार आहे. माझा मुलगा जेव्हा तिथं राहत होता ना तेव्हा मी म्हणजे असे सुगून कसे आले माझ्या मनाला माहिती की मी त्याच्याशिवाय कशी इथं येऊन अभ्यास केला आणि कसं मी स्वतःला हे कंट्रोल केले. आज जरी विचार केला ना सारखं डोळ्यातून पाणी येतं की माझा मुलगा माझ्याशिवाय कसा राहिला आणि मी त्याच्याशिवाय कशी राहिली. तुमच्यासाठी तर हे खूप नॉर्मल आहे की तुम्ही सध्या खूप म्हणजे फ्रीमध्ये वातावरणात आहात आणि तुम्ही करू शकता. माहिती का मी जर करू शकते ना तर तुम्ही 100% करू शकता.
मॅडम, अगोदरच त्यांनी सांगितलं होतं की मला बोलायची बोलायला लावू नका, पण मी म्हणलं दोन शब्द बोला, पोरं आपलेच ऍडजस्ट करतात, काय अडचण. तर ती त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर आपल्याला त्यांचा संघर्ष करतो. पण यामध्ये मला असंही म्हणावं असतं, आत्तापर्यंत आपण असं ऐकलं की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या किंवा यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो. परंतु मी थोडंसं श्रेय त्यांना मी देईन की पहिल्यांदा हे समीकरण बदललेलं दिसायले की या ठिकाणी यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे बरोबर का नाही, स्वतः त्यांच्या पतिदेवांचा हात आहे. कारण त्यांच्या सपोर्टशिवाय ते इथं येऊ शकल्या नसत्या. आणि त्यांची एवढी जी जुळती भावना आहे की तू करू शकते, तुझ्यामध्ये गट्स आहेत, हे ओळखणं बी फार मोठी गोष्ट आहे. आणि त्याच्यात पुन्हा लहान मुलाचा संघर्ष सांगितल्यानंतर तर त्यांच्याच काय ऐकणाऱ्याच्या सुद्धा डोळ्यामध्ये नक्की पाणी येईल. कारण मुलगा आणि आईचं नातं कसं असते सर्वांना माहित आहे, बरोबर का नाही. एक वेळ घर सोडून राहू शकते माणूस, पण मुलाला सोडून नाही. करायचं मला मनामध्ये एकदा काही गोष्टी ठरवल्यानंतर, संघर्ष करायचाच असं ठरवल्यानंतर, कारण आपण मी नेहमी उदाहरण देत असतो, जेव्हा एखादं बीज, उदाहरणार्थ एखादा दाना ज्वारीचा असो किंवा आपला शेंगदाण्याचा दाना, आपण जेव्हा जमिनीत टाकतो तेव्हा त्याच्यावरून आपण माती टाकतो, बरोबर आहे का नाही. ते एवढूसा दाना नाही, बरोबर आहे का नाही. पण काही दिवस जर त्याला उत्तमरित्या खत पाणी जर व्यवस्थित मिळालं तर त्या जमिनीवरला चिरून ते वरेच, बरोबर आहे का नाही, अंकुर फुटत आहे. त्याच्यानंतर त्याचा पहिला संघर्ष तिथं सुरू होतो. त्याच्यानंतर जनावरापासून संरक्षण जरासं वाढल्यानंतर, पुन्हा जर फळाचं झाड असेल तर पुन्हा झाल्यानंतर बी संघर्ष. मग ज्या पद्धतीनं त्याला संघर्ष करावा लागतो तसा प्रत्येक माणसाला आयुष्यात करावा लागतो. परंतु ते करत असताना आमच्यापेक्षा जास्त स्वतःचा स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे की मी आता इतकं सोडून आले, इतका त्याग केलाय, तर 100% मिळवल्याशिवाय आता माघार नाही. नाहीतर गावाकडे गेल्या पुन्हा म्हणतात गेलते सगळं सोडून गेले, बरोबर आहे का नाही, आणि आता आले का तसेच वापस. आपल्याला डायलॉग तर माहिती आहे गावाकडे. परंतु त्यांनी लोकांचा बी विचार केला नाही, स्वतःवर भरोसा ठेवला. त्यांचे पतिदेव त्यांच्या सोबत होते ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर त्यांनी एक शेवटचा डायलॉग सांगितला, तेच आपल्यासाठी महत्वाचा आहे की ते करू शकतात तर तुम्ही भी करू शकता. हा विश्वास तुम्ही ठेवावा. तलाठी भरतीला तर सगळेच विषय होते, गणित, मराठी, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि GS. पोलीस भरतीला इंग्लिश नाही आहे, बाकीच्या सगळ्याला इंग्लिश आहे, बरोबर आहे का नाही. मग त्यांनी नेमकं काय केलं, एका दिवशी स्पेशल क्लास सुटल्या तुम्हाला भेटून सांगतील त्या, जरी त्यांना समोर बोलता आलं नाही की अभ्यासाची स्ट्रॅटर्जी कशी ठेवली होती बाबा, बरोबर आहे का नाही, कोणत्या शिक्षकांना नेमकं कशा पद्धतीनं त्यांना टेस्ट केलं. आलं लक्षात, तर त्यांनी दुसरी बॅच वगैरे काही लावली नव्हती. एक दोन बॅच इथं जवळपास आपल्याकडे केल्या होत्या. आणि त्याच्यानंतर जसा आपल्या इथं त्यांनी आता सांगितलं मला की जसा फळा आणला तेव्हा त्यांची बॅच संपली होती आणि फळ्यावर आपली नवीन बॅच सुरू झाली. म्हणजे आत्तापर्यंत करंट या फळा आणेपर्यंत समजा त्या होत्या बॅचला. आणि लगेच आता त्यांचा निकाल आला तर बॅचची गरज नाही. मी तर पुन्हा म्हणेल एवढी त्यांच्यामध्ये क्षमता आहे म्हणल्यावर एक बॅच दोन बॅच करून त्याला ठेवू शकतं. तर आणखीन त्यांनी अभ्यास चालू ठेवावा. आणि पुढील याच्यापेक्षा आणखीन मोठी परीक्षा सुद्धा जर असेल तर नक्कीच ही करत करत ते द्यावं, बरोबर आहे का नाही. टेन्शन घेऊ नये, कारण तुम्ही करू शकता एवढा भरोसा आता आलेला आहे. आणि एक पेपर झाल्यानंतर 100% अशा आपल्या विद्यार्थ्यांनी हेच एक अशी तलाठी झाल्या, नंतर मंत्रालयात लागल्या, बरोबर आहे का नाही. नंतर आता जवळपास DYSP पदापर्यंत गेल्या. सांगण्याचा उद्देश तर ते पुढं करतील प्रयत्न, पण आपल्याला कमीत कमी इथपर्यंत येण्यासाठी प्रयत्न करायचे. त्यासाठी लगेच त्यांना आपलं या ठिकाणी आमंत्रित केलं आणि तुमच्यासोबत संवाद साधण्याची संधी निर्माण केली. तर सर्वप्रथम ते इथं आल्या, तुमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल मी त्यांचे परत एकदा संघर्ष अकॅडमीच्या वतीने आभार मानतो आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. ठीक आहे.